वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। टुडे महाडीटी न्यूज अपडेट। टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू। 450 प्रमाणपत्रांची आठवड्यात तपासणी पूर्ण। पुणे दिनांक 25। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे दाखल झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। आठवड्यात 450 प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे। टीईटीतील निकालात फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले। यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे। यात पुणे पोलिसांच्या तपासात 7,800 उमेदवार आढळून आले आहेत। पोलिसांनी OMR सीटची तपासणी केली। राज्यातील बहुसंख्य उमेदवारांनी TET ची बोगस प्रमाणपत्रे दाखल करून शाळांमध्ये शिक्षकांच्या नोकऱ्या मिळविल्या आहेत। याचा तपास करण्यासाठी परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून TET प्रमाणपत्रे पडताळणीसाठी मागविली होती। यात सुमारे 7,500 प्रमाणपत्रे दाखल झाली आहेत। काही जिल्ह्यातून सर्व शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे या संबंधित शिक्षकांची प्रमाणपत्रे नक्कीच संशयास्पद आहेत। परीक्षा परिषदेकडे 2 महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यासाठी 1.5 महिन्याचा कालावधी निश्चित लागणार आहे। आधी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीतून नोकरी मिळवलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। 2013 पासून शाळांमध्ये नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे। पोलिसांकडून डेटा उपलब्ध होईल, त्यानुसार प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयाचे लेक्चर सिरीज आपण घेत असतो, त्या तुम्ही अवश्य बघा। धन्यवाद।